नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे माइल्ड स्टोरी मराठी चॅनलवर स्वागत आहे. एकदा एका शहरात दोन भाऊ राहत होते. त्यातील एक सर्वात श्रीमंत व्यावसायिक, दानशूर आणि प्रामाणिक व्यक्ती होता, तर दुसरा रोज दारू पिणारा, पैशांसाठी रडणारा, लोकांना शिव्या देणारा, मुला बायकांना मारहाण करणारा होता. त्याच शहरातील पत्रकाराला ही गोष्ट माहीत असते. दोन चक्क्या भावातील स्वभावामध्ये एवढा फरक कसा काय असू शकतो या विचाराने तो दोघांची मुलाखत घेतो. तो पत्रकार गरीब भावाला विचारतो, तुमच्या गरीब असण्यामागे कारण काय? त्यावर तो म्हणतो, माझे वडील रोज दारू पिऊन यायचे आणि आम्हाला मारहाण करायचे. त्यांचाच प्रभाव माझ्यावर सुद्धा आहे. त्यानंतर तोच प्रश्न पत्रकार श्रीमंत भावाला विचारतो. त्यावर तो म्हणतो, माझे वडील रोज दारू प्यायचे, त्यामुळे आमच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. तेव्हा मी ठरवलं की काहीही झालं तरीही आपण वडिलांसारखं व्हायचं नाही. मित्रांनो, दोन भाऊ एकाच घरात एकाच परिस्थितीत वाढले, पण दोघांच्या विचार करण्यात फरक होता. एकाने प्रत्येक प्रसंगाला नकारार्थ घेतले, तर दुसऱ्याने सकारात्मकरित्या वाटचाल केली. आपण जसे विचार करतो तसे आपण घडतो. काहींना एक नकार पचवता आला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली, तर एकाने हजार वेळा नकार ऐकूनही KFC ब्रँडची निर्मिती केली. या गोष्टीतून आपण काय शिकतो? पहिलं, प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. दुसरं, कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही. आणि तिसरं, निश्चयाने सर्व काही शक्य आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक करा. कथेतून तुम्ही काय शिकलात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच एक नवीन कथा घेऊन. तोवर धन्यवाद.